समुद्रावर वाहणारे वारे आणि जमिनी खडबडीत जमिनीवरनं वाहणारे वारे याच्यामध्ये वेग कुणाचा जास्त असेल? समुद्रावरून वाहणारे वारे आणि खडबडीत जमिनीवरनं वाहणारे वारे म्हणजे खूप उंच सखल भाग आहे जमिनीचा आणि समुद्र, याच्यामध्ये वारे कोणत्या ठिकाणचे वारे जास्त वेगाने वाहतील? समुद्रावरून वाहणारे वारे जास्त वेगाने वाहतील. याचं कारण की काय होणार, त्यांची घर्षण शक्ती ही कमी, त्यांना जास्त कमी शक्ती खर्च करावी लागणार, त्यामुळे ती शक्ती ते कुठे लावतात? स्पीडला लावतात. त्यामुळे समुद्र हा प्लीन असतो, तिथे काय उंच सखलपणा नसतो. म्हणून जिथे समुद्र असेल तिथे जास्ती वाऱ्याचा वेग जो आहे तो वाढतो. जितका जमिनीचा खडबडीतपणा जास्त तितकी त्याची घर्षण शक्ती वाढते, त्याला जास्तीत जास्त शक्ती खर्च करावी लागते, साहजिकच वाऱ्यांचा वेग तिथे कमी होतो. म्हणून जसा सरफेस असेल त्या सरफेसचा त्याच्यावर परिणाम होतो. स्लोप, आता हे जे रेषा काढल्यात ह्या रेषांना काय म्हणतात? समभार रेषा, आयसोबार्स हा जो शब्द वापरलाय. समभार रेषा याचा अर्थ समान वायुभार असणारे ठिकाणं जोडणाऱ्या ज्या रेषा असतात त्या रेषांना समभार रेषा म्हणतात. समजा इथे पण 810 आहे, इथे 810 आहे, इथे पण 810 आहे, तर हा सगळे ठिकाण इथे वायुभार 810 आहे, इथे 810 आहे, इथे 810 आहे, तर हे जर मी जोडलं ती एक रेषा तयार होते. ह्या रेषेला काय म्हणतात? समभार रेषा. म्हणजे काय समभार रेषा? म्हणजे त्या त्या ठिकाणी वायुभार किती आहे ते दाखवणाऱ्या ह्या रेषा आहेत. ह्या रेषा जर खूप जवळ असतील एकमेकांच्या, याचाच अर्थ वायुभार हा खूप लगेच 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 बदलतोय. इथे 810 असेल, इथे कमी असेल किंवा जास्त असेल, जे काय असेल ते, पण ते एकमेकांच्या काय आहेत? खूप जवळ आहेत. मग अशा वेळेला वाऱ्याचा वेग हा काय राहतो? प्रचंड राहतो. कारण की बदल पटकन 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 बदल होतो. ते जर एक इथे 810 आहे आणि एक एकदम इथे 900 आहे असं जर दोन असेल तर हे अंतर किती झालं? खूप मोठं अंतर झालं. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी होतो. म्हणून ह्या रेषा जितक्या जवळ, समभार रेषा एकमेकाला जितक्या जवळ तितका वाऱ्याचा वेग काय होतो? जास्त होतो. जितक्या त्या एकमेकांपासून लांब तितका वाऱ्याचा वेग हा कमी असतो. त्यामुळे तो स्लोप, वायुभार उतार किती आहे? इथे वायुभार उतार तीव्र आहे, इथे वायुभार उतार काय आहे? मंद आहे. उतार म्हणजे दोन्हीतलं अंतर, दोन रेषांमध्ये किती अंतर आहे, किती अंतरावर वायुभार बदलतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. आता हे तिसरं मधलं दुसरं राहिलं बघा, कोरिओलिस इफेक्ट. कोरिओलिस इफेक्ट याचा अर्थ पृथ्वी काय करते? स्वतःभोवती फिरते. मग कोणतंही ऑब्जेक्ट जेव्हा पृथ्वीवरनं फिरतं तेव्हा ते ऍक्च्युली इथनं निघालेलं ऑब्जेक्ट जे असेल, इथून निघालेली कोणतीही गतिमान वस्तू ती सरळ गेल्यावर कुठे यायला पाहिजे? इथे पोहोचायला पाहिजे. बरोबर, इथून निघालेली वस्तू कुठे पोहोचायला पाहिजे? इथे पोहोचायला पाहिजे. पण त्यावेळेला काय झालेलं असतं? ही वस्तू इथे पोहोचेपर्यंत पृथ्वी काय झालेली असते? पुढे गेलेली असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे हे ऑब्जेक्ट इथे पोहोचेपर्यंत पृथ्वी पुढे गेलेली असते. साहजिकच हे इथलं ऑब्जेक्ट काय होतं? इथे पोहोचतं. कारण की हे ठिकाण पुढे गेलेलं असतं, इथे पोहोचतं. आणि इथलं ऑब्जेक्ट कुठे पोहोचतं? त्यामुळे कोणतीही गतिमान वस्तू, पृथ्वीच्या पृष्ठभागावरची कोणतीही गतिमान वस्तू, मग तो वारा असो, समुद्र प्रवाह असो, ते काय करतात? उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे वळतात. कळलं? दक्षिण गोलार्ध हा दक्षिण गोलार्धातला जाणारा प्रवाह काय होतो? इकडून इकडे जातो. आणि उत्तर गोलार्धातला प्रवाह इथं जायच्या ऐवजी काय करतो? इथे जातो. म्हणून वाऱ्यांच्या दिशेवर सगळ्यात जास्त परिणाम कशाचा होतो? तर ह्या कोरिओलिस इफेक्टचा होतो. कारण की पृथ्वी स्वतःभोवती काय करते? फिरते. साहजिकच जे ऑब्जेक्ट जिथे पोहोचायला पाहिजे त्याच्याऐवजी उत्तर गोलार्धात ते स्वतःच्या उजवीकडे पोहोचतं आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे पोहोचतं. आणि याचा परिणाम होऊन वारे कधी सरळ तुम्हाला दिसणार नाहीत. वारे काय करतात? उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजवीकडे असतात, वळतात, आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डावीकडे वळतात.